नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आशा करतो हे जे आपण डेली मार्केट अपडेट बघतोय ते तुम्ही एन्जॉय करताय, खूप सारं समजतंय. कारण तुम्ही ज्या कमेंट देता ना ह्या मी रोज वाचत असतो आणि हे समजतंय की तुम्हाला खूप इंटरेस्ट होतोय हे सगळं शिकण्यासाठी. असंच आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. आज आपल्याला मार्केटने काहीतरी एक डायरेक्शन दाखवली. कालचं अनालिसिस ज्यांना केलं असेल, ज्यांनी पाहिलं असेल, त्यांना आजचं डायरेक्शन जर ऑटोमॅटिक समजली असेल आणि खूप छान रॅली मिळाली आपल्याला, की जे आपण बोलत होतो की एक्सपायरीला रॅली मिळाली पाहिजे. एक्सपायरी स्पेशल काय आहे का ते याच्यामध्ये आपण पाहिलं आणि आपले मोस्टली काही स्टॉक्स पण आज चालले होते. तर बघूया आपण आजचा अनालिसिस. पुढे जाण्यापूर्वी एक सांगेल तर चॅनलला सर्वप्रथम भेट देत आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाची गोष्ट असते बेल आयकन, ते प्रेस करा. कारण तरच ह्या रोजच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत क्विक मिळतील. मित्रांनो, आज आपण पुन्हा येऊया निफ्टी कशी. निफ्टीची जर आजची कंडिशन्स बघितली तर जोरदार डाऊन फॉल दिला आहे. थोडं झूम करूया आपण. झूम केलं की आणखीन आपल्याला थोडं सोपं जाईल अनालिसिस करायला. इथे बघा, ओके, एक छानपैकी याने झूम करून आपण जर बघितलं याच्यामध्ये, याला काढून टाकू आपण. काल जो डोजी बनलेला त्याचवेळी आपण ठरवलेलं की वरच्या लेवलला तो टिकणार नाहीये आणि मी तुम्हाला एक सपोर्ट लाईन पण ड्रॉ करून दाखवली होती, ओके. आणि ही एक रेझिस्टन्स लाईन आपण काल ड्रॉ केली होती, याच्यावरती नाही गेलं. आणि तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला परफेक्टली अशी एक लाईन दिली होती की तो 18400 सपोर्ट घेईल. 18414 त्याने क्लोजिंग दिलेले, लक्षात ठेवा किती भन्नाट गोष्ट आहे ना याच्यामध्ये. आता उद्या जर तो 18414 खाली जर दिसतोय तर तो नॉर्मली इथपासून पुन्हा एक करेक्शन येईल. ते बघा, तो नॉर्मली डाऊन साईडला जायचा प्रयत्न करतोय. आजची जी कॅन्डल आहे ती कॅन्डल दाखवते की याच्यामध्ये सेलिंग प्रेशर जोरात तयार झालंय, जोरदार याच्यामधून एंट्री बाहेर पडत आहेत लोक. हा फक्त ट्रॅप होता वर जाताना, ओके. इथून तुम्हाला तो पुन्हा जोरदार इथून पुढे नॉर्मली मला वाटतं अजून 200 पॉईंटची रॅली इथे आपल्याला क्विकमध्ये मिळू शकते. आणखीन पुढची गोष्ट, पुढे जाऊ आपण थोड्या याच्यामध्ये 15 मिनिटांमध्ये, ओके. 15 मिनिटांमध्ये काय दिसतंय आपण चेक करूया. महत्वाची गोष्ट, जे पण तुम्हाला मी इथे अनालिसिस देतोय हे एज्युकेशनल पर्पजने देतोय, कुठलंही खरेदी विक्री याच्यामध्ये नाही देत मी. कारण तुम्हाला हे सगळं जमावं अनालिसिस, त्याच्यासाठी आपलं काम चालू आहे याच्यामध्ये. इथे बघा, हा निफ्टीमध्ये आपण थोडं बघू याच्यामध्ये कशाप्रकारे दिसतोय. इन डेप्थ मध्ये थोडं अनालिसिस करूया. काल एक लाईन ड्रॉ केली होती मी, कालचं पण तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की मला याच्यामधून एक डाऊनफॉल दिसतोय जर तुम्ही एक लाईन इथे ड्रॉ केली असेल अशी, ओके. तर तो कालच दाखवत होता की याच्यामध्ये करेक्शन येऊ शकतं आणि अगदी क्विक जरी तुम्ही ड्रॉ केली असती तरी आज पण ओपनिंग बघा त्याने, ओके. ओपन दिलं, थोडा वर यायचा प्रयत्न केला आणि इथून जोरदार खालच्या दिशेने आला तो. नॉर्मली 18360 इथे एक बॉटम करायची शक्यता जास्त आहे त्याची, ओके. 18350ची लेवल जिथे असेल तिथं तो उद्या थोडा बॉटम बनवून एक बाउन्स बॅक दाखवू शकतो जर उद्या तो डाऊन साईडला ओपन होतोय तर, ओके. समजलं, हे होतं निफ्टीचं. आता थोडं बँक निफ्टीला आपण चेक करूया. बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय हे तुम्हाला इथे मी दाखवायचा प्रयत्न करतो, ओके. चला इथे बँक निफ्टीमध्ये बघूया. आता मोस्टली बँक निफ्टीमध्ये खूप दिवसापासून रॅलीज मिळत नव्हती आणि तुम्ही जर इथे पाहिलं, मी मुद्दा मग अशी चेक करत होतो की मला इथे असं दिसतंय की ट्रेंड लाईन ब्रेक होतीये, ओके. थोडं झूम करायचं, चला. येस, हे बघा सगळ्यांना छानपैकी दिसेल, ओके. थोडं अजून कॅन्डल्स मोठ्या करू आपण, जेवढ्या मोठ्या करता येतील तेवढ्या मी तुम्हाला करून दाखवतो. 43498 क्लोजिंग आहे. इव्हिनिंग स्टार बनवला होता काल, बोलून दाखवलं होतं मी तुम्हाला त्याच्यामध्ये की इव्हिनिंग स्टार याच्यामध्ये बनलेला आहे आणि नॉर्मली जर इथे बघितलं तर ही सपोर्ट लाईन ब्रेक केलेली आहे. काल इव्हिनिंग स्टार बनवला आहे. इव्हिनिंग स्टार काय सांगतो शिकवलंय आता हे नाही डबल डबल सांगणार, त्यासाठी काही व्हिडिओज बघा आपले, ह्याच्यामधून खूप सारे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील. कालच त्याने संध्याकाळी सांगितलं होतं की याच्यामध्ये करेक्शन येऊ शकतं. नॉर्मली एक आत्ता 43498 इथून पण आपल्याला अजून 400 पॉईंट खालच्या दिशेने तो दाखवू शकतो, लक्षात ठेवा. हे अनालिसिस आहे, दोन्ही साईडला आपण विचार करून चालतो. ज्यावेळी तो वर जात होता त्यावेळी वर कुठल्या दिशेने जाऊ शकतो म्हणजे काय, ॲज अ ट्रेंड, जसा ट्रेंड आहे तसं आपण चालणार आहे. हे सिम्पल तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. 15 मिनिटाची टाईमफ्रेममध्ये आपल्याला जर इथे पाहायला गेलं तर काय दिसतंय आपण पाहूया, ओके. 15 मिनिटाची टाईमफ्रेम आहे ही. 15 मिनिटांमध्ये जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये पण बघा एक छान ब्रेकडाऊन दिसतोय आणि इथून जोरदार तो सकाळच्या नंतरनं पडत होता. आता याच्यामध्ये एक ऑब्झर्व करा तुम्ही, जर मी थोडा आणखीन याला छोटा करायचा प्रयत्न करतो, ओके. येस, ओके. याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा की कशाप्रकारे याने सपोर्ट लाईन ब्रेक केलेली, ही लाईन मी ड्रॉ केलेली काढून टाकतो, तुम्हाला थोडं याच्यामध्ये समजेल. एक ऑब्झर्व करा याच्यामध्ये, कालही आपण एक लाईन ड्रॉ केली होती. इथे एक बघा,
एक नॉर्मली सपोर्ट ब्रेक केला होता इथे बरोबर 44,000. कालच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं होतं की डाऊनसाइड पॉसिबल जास्त वाटते. सिंपल दिलं आपल्याला त्याने रॅली, इथून पण मला अजून 300-400 पॉईंट दिसतोय. हा करंटली याचा पूर्णपणे ट्रेंड, इथे जेवढी लोक बसली होती ती आता थोडी आउट होतील याच्यामधून. ओके, यांच्यासाठी इथे आलेला येतो, इथे थोडं लक्ष राहू द्या. ओके, इथूनही मला 300 पॉईंट अजूनही उद्याच्या साईडला डाऊन दिसतोय, जायला पाहिजे. ओके, परंतु बाकी तुमचा अनालिसिस करा, मी चुकीचाही असू शकतो, माझा अनालिसिस चुकूही शकतं. ओके, चला मित्रांनो थोडं पुढे जाऊया आपण. याच्यामध्ये आपण काही स्टॉक्स बघूया. आता जसं आपण याच्यामध्ये एक गोष्ट केली होती की निफ्टी आणि बँक निफ्टीचं बघितलं, आपण काही स्टॉक्स देतोय. कालचे जर तुम्ही पाहिलं असेल SBI थोडा चालल्यानंतर पुन्हा खाली आला, कारण मार्केट पडलं, दोन्ही साईड दिल्या होत्या. ICICI बँकेनं आपलं काम केलं होतं बरोबर, म्हणजे वाढलं तरी तुम्हाला एक स्टॉक दिला होता, पडलं तरी याचा अनालिसिस करून तुम्ही ट्रेड घेऊ शकता. महत्वाची गोष्ट, आज जो पहिला स्टॉक आपल्याला दिसतोय आपल्या सिस्टीममध्ये, तर एक गोष्ट ऑब्झर्व करा याच्यामध्ये, 319 लेवल आहे याच्यामध्ये. याला थोडा डेलीमध्ये आपण चेक करूया. तर याच्यामध्ये असं मला वाटतं हा फ्लॅग पोल बनवायची शक्यता जास्त आहे. 320 वर तुम्हाला याला दिसला तर तुम्हाला तिथून तो पुढे आणखीन 5-10 रुपये कमीत कमी दाखवू शकतो छोट्या स्विंगमध्ये. ओके, तर याच्यावर लक्ष ठेवा. स्टॉकचं नाव आहे हिंदुस्थान झिंक. ओके, याच्या पुढचा स्टॉक्स आपण बघूया, हा आहे सुंदरम फायनान्स लिमिटेड. सुंदरम फायनान्समध्ये पण बघा एक छान रॅलीमध्ये तो कंटिन्यू वरच्या दिशेने चाललेला आहे. आता याला थोडा जर मी इथे झूम केला तर तुम्हाला समजेल की कशा प्रकारे ते थोडा तो कन्सॉलिडेट झाला आहे, परंतु खालच्या लेवलला याच्यामध्ये तो टिकत नाही आहे. ओके, ही लेवल बघा, याच्यामध्ये खालची जी साईड आहे याच्यामध्ये तो टिकत नाही, ते सपोर्ट घेतोय 2350 वर याच्यामध्ये रॅली जाईल, तर नॉर्मली 2400 रेंजपर्यंत एक टॉप परत तो टेस्ट करायला जाऊ शकतो 2420 वगैरे. ओके, थोडं ह्या लेवल्सवर इथे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. नाव लिहून ठेवा सुंदरम फायनान्स फॉर बाईंग जर मार्केट वर जात आहे त्या कंडिशन्समध्ये. याच्यानंतर ना दुसरा स्टॉक्स आपल्याला याच्यामध्ये दिसतोय, त्याचं नाव आहे जुबली अँड फूड वर्क्स. डॉमिनोज पिझ्झा माहिती आहे सगळ्यांना, ते बनवणारी कंपनी ही. तर याच्यामध्ये पण बघा ऑलरेडी कन्सिस्टंट डाऊनफॉल चालूच आहे. याच्यामध्ये मला असं दिसतंय की 520 खाली आणखीन याच्यामध्ये जोरदार सेलर्स ॲक्टिव्ह होतील. उलटा फ्लॅग अँड फोल तुम्हाला दिसेल, इन्व्हर्टेड फ्लॅग अँड पोल हा बनवतो. इथे लक्ष ठेवा, एक लाईन इथे ब्रेकडाऊन, इथे ब्लॅक केला याच्यामध्ये, तर इथून तो पुन्हा खालच्या दिशेने जायचा प्रयत्न करतोय. ओके, हे ऑब्झर्व करा. ओके, ह्याच्या खाली ब्रेकडाऊन दिला त्याने आणि इथून याच्यामध्ये असं मला दिसतंय की अजून तो इथून ह्या लेवलपर्यंत एक जायची शक्यता आहे. ओके, याला लक्ष ठेवा खालच्या लेवल्सला. ओके, समजलं, हा स्टॉक होता याच्यामध्ये जुबली अँड फूड वर्क्स. याच्या पुढचा जो स्टॉक आहे तो आपण बघूया शेवटचा स्टॉक कुठला आहे याच्यामध्ये, तर आयशर मोटर्स. आयशर मोटर्समध्येही मला तेच दिसतंय की कुठली कंडिशन आहे बघा, डाऊनफॉलमध्ये कंटिन्यू येतोय तो. याच्यामध्ये काय होतंय बघा, 3300 लेवल आहे. काय दिसतोय आपल्याला, 3300 लेवल आहे इथे आत्ताच्या कंडिशनला, आणि याने जवळपास मागील 4-5 दिवसाची लो लेवल ब्रेक केली आहे. तर असं दिसतं याच्यामध्ये एक इथून खाली 30-40 रुपयाची रॅली तो दाखवू शकतो, पॉसिबल आहे, कारण एक सेलिंग प्रेशर याच्यामध्ये तयार होत आहे आणि निफ्टी पडतोय, म्हणजे मार्केटमध्ये नॉर्मली सेलिंगवर जास्त भर राहतो. तर अशा करूया मित्रांनो, तुम्हाला मी 2 स्टॉक दाखवलेले आहेत. हे कुठलेही खरेदी विक्रीचे सल्ले नसतात माझ्याकडून, तुम्हाला फक्त दाखवायचं काम आहे, ट्रेड करायचा का नाही हे तुमचं आहे. आणि ज्यांना ट्रेड हवे इन डिटेलमध्ये, स्टॉकची माहिती हवी आहे, मार्केट अपडेट्स हव्यात, त्यांच्यासाठी टेलिग्राम पण आहे, कारण टेलिग्रामवर मला डिटेल तुमच्याशी देता येतं. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिली, कुठल्याही टेलिग्रामला जाऊ नका. आपल्या नावाने आजकाल खूप सारं बनावट टेलिग्राम कोणी ओपन करतंय आणि त्याच्यावर लोकांकडून पैसे उकळायचं काम करतात, कारण आम्ही कुठलीही फी घेत नाही त्याला. त्याच लिंकवरून जावा जी खाली दिली आहे. तसेच ज्यांनाही स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करायची तर त्यांना डिमॅटच्या लिंकही खाली दिल्या आहेत, ओपन करून आमच्या टीमला सांगून आमच्या ग्रुपमध्ये जॉईन करू शकता. थांबतोय ते मित्रांनो, तत्पूर्वी आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स त्याच्या लिंक ज्या दिल्या आहेत त्यालाही जॉईन करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्या आपल्या एका नवीन पोस्ट मार्केट अपडेटसह. थांबतोय ते मित्रांनो, धन्यवाद. आवडलं तर नक्कीच लाईक करून शेअर करू शकता.